मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा पुढे ढकलली असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर भविष्यामध्ये म्हाडा स्वतः पेपर तयार करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. परीक्षार्थ्यांचे शुल्क परत करणार असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. तर पेपर फुटी प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. म्हाडाचा पेपर फुटला नाही त्याआधीच कारवाई झाली असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. म्हाडाच्या नोकरभरती परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले. पेपर फुटी प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचं माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.